आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडी घेतली. येत्या महिनाभरात उमेदवारांची नावं ठरवणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. येत्या 12 ऑगस्टला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि दोन्ही पक्षांचे प्रदेशाध्यक्ष यांची संयुक्त बैठक होणार असून या बैठकीत चर्चा करण्यात येणार असल्याचं पवारांनी सांगितलंय. 12 तारखेला प्रांताध्यक्ष, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हे सगळे बसून आत्ताच त्यांनी सांगितल्याप्रमाणे कोणत्या मतदारसंघामध्ये कुठं काँग्रेस लढणार आहे, कुठं राष्ट्रवादी लढणार आहे याची चर्चा होईल, नंतर फायनल निर्णय होईल. या महिना अखेर तो निर्णय झाल्याच्या नंतर पुढच्या 10 दिवसामध्ये ज्या जागा आपल्याला लढवायच्या तिथल्या प्रमुख सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन आपला निकाल आत्ताच घ्यायचा. झी 24 तास एक पाऊल पुढे.